2022 या वर्षामध्ये 138 कोटी 17 लाखाचा करोत्तर नफा झालेला आहे आणि त्यामधून बँकेनी साधारण शेतकऱ्यांना यामधून व्याज परताव्याची मध्यम मुदत आणि दीर्घ मुदतीची जी कर्ज आहेत त्या कर्जासाठी 12% जे सोसायटीच्या माध्यमातून व्याज पडतं त्याला 6% व्याजाचा परतावा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज बँकेच्या संचालक मंडळाने घेतलेला आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक कर्जासाठी 0% व्याज पुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सोसायटीच्या पीक कर्ज वाटपासाठी 0% पीक कर्ज वाटपासाठी 2 कोटीची प्रोविजन बँकेने केलेली आहे. त्याचप्रमाणे ज्या सोसायट्या बँक पातळीवर 100% ज्यांचा वसूल झालेला आहे अशा संस्थांना 29,700 रुपये प्रति सोसायटी अशा 956 सोसायट्यांपैकी 900 सोसायट्या ह्या बँक पातळीवर 100% वसूल झालेला आहे. त्यांना 29,700 रुपयाप्रमाणे 2,67,00,000 प्रोव्हिजन बँकेने केली. तसेच ज्या सोसायट्या पातळीवर 100% वसूल झालेले आहेत त्यांना 20,000 रुपयाप्रमाणे ज्यादा म्हणजे 29,700 अधिक 20,000 अशा 100 सोसायट्या आहेत की ज्या सोसायट्या पातळीवर 100% वसूल झाल्यात त्यांना 20 लाखाची तरतूद संचालक मंडळाने नफ्यातून केलेली आहे. सचिव जे बँकेचे सोसायट्यांचे सचिव आहेत त्यांना बक्षीस पगार तसेच 10% आणि 12% याच्याप्रमाणे बक्षीस पगार त्या सचिवांना दिलात. म्हणजे जे बँक पातळीवर ज्यांच्या सोसायट्या वसूल झाल्यात त्यांना 10% आणि ज्या संस्था सोसायटी पातळीवर वसूल झाल्यात त्यांना 12% अशी प्रोव्हिजन बक्षीस पगारात केलेली आणि त्यासाठी 1,65,00,000 तरतूद केलेली आहे. सेवक बक्षीस पगार आणि सानुग्रह अनुदान यासाठी सेवकांना 1 बक्षीस पगार 8.33% तो 4,96,00,000 त्याच्यासाठी तरतूद केली आणि सेवक सानुग्रह अनुदानासाठी 16.66%प्रमाणे 9,92,00,000 तरतूद केलेली आहे. म्हणजे 2 सानुग्रह अनुदान आणि 1 बक्षीस पगार असे 3 पगार सेवकांना देण्यात येतील. त्यासाठी 14.14 कोटीची एकूण तरतूद त्यासाठी केलेली आहे. बँकेने यावर्षी BDDR मध्ये फार मोठ्या प्रमाणात तरतूद केलेली आहे. जवळजवळ 39,22,00,000 रुपयाची यामध्ये आपण तरतूद केली. यामुळे बँकेचा राखीव निधी जो 700-750 कोटीच्या दरम्यान होता तो आता 800 कोटीवर जाण्यास मदत होईल आणि बँक एक आर्थिक सक्षम बँक होण्यास त्यामुळे मदत होईल. त्याचप्रमाणे रिझर्व फंडातही तरतूद जवळजवळ 2.5 कोटीची केलेली आहे. सेवकांना प्रॉव्हिडंट फंडासाठी 1,75,00,000 तरतूद केली. असेच विविध बँकेंनी आपल्या तरतुदीमधनं हे केले. शिवाय जे 3 लाखाच्या वर जे सभासद कर्जदार आहेत 3 लाखापेक्षा जास्त ज्यांचं कर्ज आहे पीक कर्ज अशांना 10.5% व्याजदर लागत होता त्यामध्ये बँकेनी 2.5%
त्यांना व्याज परतावा देण्याचं धोरण घेतलेलं आणि त्यासाठी 50 लाख रुपयाची तरतूद बँकेने केली. अशा पद्धतीने या संपूर्ण नफ्याचं वाटप केलेलं आहे बँकेने. निव्वळ ढोबळ नफा बँकेला हे वजा जाता 67 कोटीचा निव्वळ नफा झालेला आहे. राखीव निधीसाठी 25% बँकेने 20 कोटी 56 लाखाची तरतूद केली. शेती पतस्थैर्य निधीसाठी 10 कोटी 5 लाखाची तरतूद केलेली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सोसायट्या ज्या बँकेचे सभासद संस्था आहेत त्या सर्वांना बँकेनी लाभांश 12% लाभांश देण्याचा बँकेने निश्चित केलेला आहे. म्हणजे पूर्वीची जी बँकेची परंपरा होती लाभांश देण्याची ती बँकेने कायम राखलेली आहे. आणि इतिहासातला सर्वात मोठा आजपर्यंतच्या बँकेच्या इतिहासातला सर्वात जास्त नफा या चालू वर्षी झाला आहे. आणि त्याच प्रमाणात शेतकऱ्यांना आणि सभासदांना एक कर्मचाऱ्यांना एक सामाजिक बांधिलकी म्हणून जी बँक ही आपली काम करते. कैलासवासी यशवंतराव चव्हाण असतील, कैलासवासी किसनवीर आबा असतील, यांच्या विचारांनी जी ही बँक वाटचाल करत होती आजपर्यंत तीच परंपरा बँकेने पुढे चालू ठेवलेली आहे. आणि त्याच परंपरेला साजेसं असा बँकेने बँकेच्या नफ्यातील तरतुदी नफ्यातील पैसे हे विविध तरतुदी करून शेतकऱ्यांना कर्मचाऱ्यांना आणि सोसायटीच्या सचिव असतील किंवा सोसायट्यांना असतील यांना देण्याचा बँकेने प्रयत्न केलेला आहे. आणि